नमस्कार, राज्यात पोटनिवडणूक असलेल्या एकमेव कोल्हापूर उत्तर मतदारसंघात देगलूरची पुनरावृत्ती होणार की पंढरपूरची याची उत्सुकता राज्यातील राजकीय क्षेत्रात लागली आहे। ही निवडणूक चार जिल्ह्यातील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर होत असल्याने या निवडणुकीत भाजपाचाही आत्मविश्वास वाढला आहे। त्याचे पडसाद किती उमटतील हे येत्या शनिवारी स्पष्ट होईल। राज्यात 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपा सेना युतीला मतदारांनी कौल दिला होता, पण भाजपला शोह देण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता मिळवली। त्यानंतर राज्यात देगलूर व पंढरपूर कवठे महाकाळ मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनुक्रमे रावसाहेब आतापूरकर व भारत नाना भालके यांचे निधन झाले। या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही। परिणामी या दोन्ही निवडणुका भाजपाने ताकदीने लढवल्या। त्यावेळी देगलूर शिवसेनेकडे तर पंढरपूर भाजपाकडे होता। देगलूरचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब आतापूरकर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली। यात ही जागा राखण्यात काँग्रेसला यश आले। आतापूरकर यांचे पुत्र जितेश हे 1,08,000 मतांनी विजय झाले आहे। या पोटनिवडणुकीत भाजपाची मते 3,000 वाढली। 2019 निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार असलेले सुभाष साबणे पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार होते। एवढाच फरक, पण मतात झालेली वाढ भाजपाला सुकवणारी होती। या पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपाने काटावर का असेना विजय मिळवला। विशेष म्हणजे भाजपाचे पोटनिवडणुकीतील विजय उमेदवार समाधान अवताडे अपक्ष होते। 2019 निवडणुकीत सुधाकर परिचारक भाजपाचे उमेदवार होते। निवडणुकीच्या तोंडावर श्री अवताडे यांनी भाजपामध्ये प्रवेश करून ही जागा जिंकली। नुसती ही जागा भाजपाने जिंकली नाही, तर त्याच्या मताची वाढ झाली आहे। 2 महिन्यापूर्वी देशातील 5 पैकी 4 राज्यात भाजपाने एक हाती सत्ता मिळवली। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तरची निवडणूक जाहीर झाली होती। 2019 ही जागा युती शिवसेनेच्या वाट्याला होती। तत्पूर्वी शिवसेनेचे तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात वादाची टिणगी पडली असून त्यातून भाजपाने मदत न केल्यानेच पराभव झाल्याचा आरोप श्री क्षीरसागर यांनी केला होता। आता पोटनिवडणुकीत मात्र ही जागा काँग्रेसला गेली आणि राष्ट्रवादी व सेनेने त्यांना पाठिंबा दिला। चार राज्यातील विजय, शिवसेनेची नाराजी, सरकारच्या विरोधात असलेला रोष, भ्रष्टाचाराचे मुद्दे या सर्व पार्श्वभूमीवर उत्तरमध्ये देगलूरची पुनरावृत्ती होणार की पंढरपूरची याची मात्र उत्सुकता लागून राहिली आहे। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।